हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचं आवाहन पतित पावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केलंय. कोथरूड मतदारसंघात पतित पावन संघटनेचा स्नेहमेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोथरूडमधून चंद्रकांत दादांना विक्रमी मतांनी विजयी करणार असा निर्धार पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील, भाजप महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, भाजप नेते बाळासाहेब टेमकर, पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहर पालक मनोज नायर, जालिंदर टेमगिरे, सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्यासह पतित पावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्यानं आज एक महत्त्वाचा वक्फसारखा कायदा मागे घेऊन संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा लागला. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी पराभूत व्हावं लागलं. महाविकास आघाडी सरकारनं 2.5 वर्ष हिंदूंना प्रचंड त्रास दिला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीही गाफील राहू नये. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीचं सरकार आणावं लागेल अशी भावना व्यक्त केली. श्रीकांत शिळीमकर म्हणाले की पतित पावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करणार असा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय.